तिसरं प्रकरण त्रिकोण ट्रँगल आपण अभ्यासतो त्यामध्ये आपल्याला आणखी एक प्रमेय पाहायचं आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते आता या ठिकाणी त्रिकोण ए बी सी देल आहे तो कोणताही आहे आणि रचनाही केली आपल्याला सिद्धता पूर्ण करण्यासाठी ही आवश्यक आहे रचना की ए सीची जेवढी लांबी असेल तेवढी बी ए वाढवून डी बिंदू असा घेतला आहे ए सी आणि बी डी अंतर तेवढंच असेल ते एकरूप असतील पक्ष या ठिकाणी त्रिकोण सी हा कोणताही त्रिकोण आहे पक्षामध्ये सी हा कोणताही त्रिकोण आहे आपल्याला साध्य काय आहे कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसरी पेक्षा मोठी आहे कुठल्याही दोन बाजूंची म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए बी आधी केशी ए बी आधी केशी तिसरी बाजू कुठली कुठल्याही अजिबीशी म्हणजे या दोन बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा मोठी आहे बी सी त्यानंतर ए बी अधिक ही घेऊया बी सी या दोन बाजूंची बेरीज तिसरी बाजू ए सीपेक्षा मोठी आहे आणि ए सी अधिक बी सी ए सी अधिक बी सी ही बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा म्हणजे ए बीपेक्षा मोठी आहे साध्या यातली कुठलीही एक अट आहे एक साध्य आहे आपण सिद्ध करू शकतोय आणि उरलेले सिद्ध करता येतात म्हटलं तरी चालतंय ठीक आहे या ठिकाणी रचना आपल्याला लिहायला पाहिजे रचना किरण बिहेवर हा जो किरण बिहे आहे किरण बिहेवर डी हा बिंदू डी हा बिंदू असा घेतला आहे असा घेतला आहे एडी ची आणि ची लांबी तेवढीच होईल ए डी बरोबर ए सी चला आता सिद्ध चालूया फक्त या त्रिकाणी त्रिकोण ए सी डीमध्ये ए सी डी कसला त्रिकोण आहे ए सी डी समजवीभूई त्रिकोण एकरूपा बाजूसमोर कोण एक रूपा दाखवायचं आहे त्रिकोण ए सी डीमध्ये ए सी डीमध्ये बरोबर खुटा खुटा बरोबर आनि एक बादु सी बरोबर ए डी कुठं आहे कुठं दिलं आहे अगदी बरोबर आहे रचनेमध्ये दिलेला आहे आणि त्यामुळं एकरूप बाजू समोरील कोण हा ए सी समोरचा कोण ए डी सी राईट कोण ए डी सी आणि ए डी समोरचा कोण डी त्या त्रिकोणा फुरतच एसीडी बद्दलच डी या त्रिकोणा फुरतात कोण कारण ह्याचं एकरूप बाजू समोरील कोण एक बाजू समोरील कोण एकरूप बाजू समोरील कोण त्यानंतर आता या ठिकाणी बघा ए डी सी हेच विधान या ठिकाणी आपल्याला कोन ए सी डी बरोबर कोण ए डी सी काय ना मागं पुढे केलं तेच आहे विधान एकरूप बाजू समोरील कोण आता या ठिकाणी हा जो कोण ए सी डी आहे आम्हाला सगळा हा कोण पाहिजे आम्हाला बी सी डी कोण पाहिजे मग एसीडी मध्ये कुठला कोण मिळवला पाहिजे छान ए सी बी मिळवला पाहिजे बघा म्हणजे कोण एसीडी आधी कोण हा एसीडी मध्ये सी बी मिळवला की बी सी डी मिळतोय हा मोठा कोण सी बी आता मला सांगा ए सी डी बरोबर ए आहे म्हणजे इथं समजा सात बरोबर सात असेल मग सातमध्ये जर तीन मिळवलं तर दहा झालं दहा हे सातपेक्षा मोठं आहे ना पलीकडल्या ठीक आहे म्हणजे दोन्ही समान असतील एका समानतेमध्ये एका बाजूला आपण एखादी संख्या मिळवली दुसरीकडे मिळवलीच नाही तर ह्या दोघांची बेरीज या, बेरी या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे म्हणजे ए सी डीमध्ये ए सी बी मिळवला तर ही जी बेरीज आहे ती कोण ए डी सीपेक्षा मोठी आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या हां बघा ह्या त्रिकोणांची ह्या कोणांची बेरीज ह्या कोणांची बेरीज म्हणजे कोण बी सी डी आत्ता बघितलं आपण त्यासाठी घेतलेलं आहे कोन बी सी डी हा मोठा आहे ए डी सी कोन ए डी सीपेक्षा ह्या दोघांची बेरीज ए सी डी आणि ए सी बीमध्ये ह्या दोघांची बेरीज म्हणजे बी सी डी बघा ए सी डी आणि ए सी बी आता या ठिकाणी बी सी डी या कोणासमोरील बाजू बी डी हा कोण एडीसी पेक्षा मोठा आहे मग बी डी या कोणासमोरील बाजू बीडी आहे बघा बी सी डी या बाजू या कोणासमोरील बाजू बीडी बाजू बीडी ही मोठी आहे कोणापेक्षा बाजू बी सीपेक्षा एडीसी एडीसी ए डी सी म्हणजे डी या कोणासी म्हणजे बाजू मोठ्या तरी बी सी बाजू आहे म्हणजे बाजू बी सी बी डी ही बी सी पेक्षा मोठी आहे आता बी डी बघा बी डी दोन रेषाखंडांची बरीच आहे बी डी बी ए आधी के डी छान म्हणून बी ए अधिक बी ए अधिक डी बी ए अधिक ईडी ही बी सीपेक्षा मोठी आहे आता बी एडी ही एडी आणि ए सी सारखी आहे ना ए डी आणि ए सी त्यामुळे ए डी बद्दल ए सी म्हणूया ह्या ए डी बी ए अधिक ए सी बी सीपेक्षा मोठी आहे कारण ज्यार्ती म्हणजे ज्यार्थी एडी बरोबर ए सी म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये बी ए आणि ए सी या दोन बाजूंची बरी तिसरीपेक्षा मोठी आहे तसेच आता आपल्याला राहिल्या दोन बाबी काय आहेत ए बी अधिक बी सी ए सीपेक्षा मोठी आहे आणि बी सी अधिक ए सी ह्या दोन बाजूंची बरीच तिसरीपेक्षा मोठी आहे हे सिद्ध करता येते हे सिद्ध करता येते अशा पद्धती म्हणजे हे आपण पहिलं सिद्ध केलं ए बी अधिक ए सी तिसरीपेक्षा बी सीपेक्षा मोठी आहे बिरीज दोघांची बिरीज ए बी अधिक बी सी ग्रेटर दॅन ए सी ए सी प्लस बी सी ग्रेटर दॅन ए बी हे दाखवते इथं लिहिलं आहे समजलं ठीक आहे ओके समजावून घ्या धन्यवाद